सरकारी कर्मचारियों ने अपनी कुछ मांगों को लेकर आज जिला कलेक्टर के कार्यालय के सामने धरना आंदोलन किया। इस समय सभी राजकीय कर्मचारियों को इन मांगों का पालन करने की और सरकार का ध्यान आकर्षित करने की केंद्रीय संघ के अध्यक्ष HM लोखंडे व सरचिटनीस विनोद भालतड़क ने अपील भी की है। सरकारी कर्मचारियों ने आज अंशदायी पेंशन योजना NPS को निरस्त करने, पुरानी परिभाषित पेंशन योजना को लागू करने, सभी विभागों में रिक्त पदों को स्थायी रूप से भरने, समान काम के लिए समान वेतन और अनुबंध और वेतन भोगियों को तत्काल नियमित करने की मांग को लेकर जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरना आंदोलन किया। कर्मचारियों की लंबित मांगों की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए कर्मचारी महासंघ ने 27 मई को मांग दिवस के रूप में मनाने का निर्णय लिया। राज्य सरकार के कर्मचारियों के केंद्रीय संघ के अध्यक्ष HM लोखंडे व सरचिटनीस विनोद भालतड़क ने अपील की है कि सभी राज्य कर्मचारी इस मांग का पालन करें और सरकार का ध्यान आकर्षित करें। आज 27 मई 2022 अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाच्या आदेशान्वये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधामध्ये कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात जी ती भूमिका घेतली त्या संबंधात हे आंदोलन आहेत। विशेषतः केंद्र आणि राज्य सरकारांची भांडवलदारांना पोषक अर्थनीती, कामगारांच्या हक्कांचा संकोच करण्याचे षडयंत्र, वाढती महागाई, कर्मचाऱ्यांचे भविष्यतव्य अंधकारमय करणारी NPS योजना, लक्षावधी सरकारी पदे रिक्त ठेवून कंत्राटीकरण वाढवणारे धोरण, खाजगीकरणाचा अतिरेक आदी मागण्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार हे आजचं आंदोलन संपूर्ण देशात, महाराष्ट्र राज्यात आणि या वर्धा जिल्ह्यात संपूर्ण तालुका आणि जिल्हा स्तरावर आणि सर्व कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे या ठिकाणी इथे आंदोलन करण्यात येत आहे। विशेषतः म्हणजे महत्त्वाचं म्हणजे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून NPS रद्द करून राज्यातील सर्व कर्मचारी शिक्षक संघ सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे ही अतिशय महत्त्वाची मागणी। त्याच्यानंतर रिक्त पदे भरा सर्व विभागातील, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करा। त्याच्यानंतर सरकारी जे उद्योग आहेत, जे फायद्याचे उद्योग आहेत, मंडळ आहे, वीज मंडळ आहे, या सर्वांचं खाजगीकरण थांबवा। ह्या अशा आणि इतर महत्त्वाच्या मागण्यासाठी आजचा हा संपूर्ण राज्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आपण मागणी दिन कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तहसील कार्यालय आणि परिसरातील कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित आहेत। बाकी जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रत्येक कार्यालयामध्ये सुद्धा सर्वांनी आज मागणी दिन पाळलेला आहे आणि तालुका स्तरावर देखील सर्व कार्यालयामध्ये मागणी दिन पाळलेला आहे। ह्या मागण्या ज्या आहेत, या मागण्या केंद्र आणि राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यासाठी माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांना मागण्याचे निवेदन देखील आम्ही आता या सभे आंदोलनानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही देत आहोत। 2022 रोजी सरकारी, निमसरकारी आणि सरकारी शिक्षक संघटना यांच्या विविध मागण्यांबाबत आपण इथे आम्ही इथे जमलेलो आहोत। त्यापैकी महत्त्वाची मागणी म्हणजे NPS रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि जी रिक्त पदे आहेत विविध कार्यालयात किंवा हे तिथे ती सर्व रिक्त पदे भरण्यात यावी याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन सादर करीत आहोत। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।